नमस्कार, आज श्रावण शुद्ध षष्ठी, श्रेया षष्ठी, अश्वत्थ मारुती पूजन आणि शीतला सप्तमी देखील। आज आपण ऐकणार आहोत श्रेया षष्ठीची कहाणी आणि वाचक आहेत समीक्षा साळुंके। नमस्कार, ऐकूयात श्रेयाळ षष्ठीची कहाणी। कोणे एकेकाळी श्रेयाळ श्रेष्ठ नावाचा एक राजा होता। तो भगवान शंकरांचा निस्सीम भक्त होता। देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही व्यवस्थित होते। त्याची चांगुणा नावाची राणी होती आणि या राजा राणीला चिलया नावाचं एकुलतं एक बाळ होतं। श्रेयाळ शेठ आणि चांगुणा राणी हे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत। त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे आणि हे राजा राणी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत। कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करीत असत। एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि एका साधूचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले। श्रेयाळ शेठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता। पण या साधूने मला नरमांस हवे अशी इच्छा बोलून दाखवली। श्रेयाळ शेठ राजाचा नियम होता की दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नये। तो साधूसाठी नरमांसाची उपलब्धता करत असतानाच पुन्हा एकदा साधूने मागणी केली की मला तुझ्या बाळाचंच मांस हवं आहे। मग मात्र चांगुणा राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला। पण तरीही अन्नदानाचा नियम मोडू नये आणि आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी तिनं मुलाचं धड आणि शीर वेगळं केलं। एकुलत्या एका बाळाची आठवण म्हणून बाळाचं कांडण करताना त्याचं शीर तिनं बाजूला काढून ठेवलं आणि मांस शिजवलं ते फक्त धडाचं। जेव्हा ते साधू पुढे आणलं गेलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की चांगुणा राणीने शीर बाजूला काढून ठेवलं आहे आणि ताटामध्ये वाढून आणलेलं मांस हे फक्त धडाचं आहे। पुन्हा एकदा क्रोधित होऊन साधू म्हणू लागला की तुम्ही माझी फसवणूक करत आहात। तो उठून जाऊ लागला तसं श्रेयाळ शेठ राजा आणि राणीनं त्या साधूचे पाय धरले आणि माफी मागितली। श्री शंकराचा धावा केला, त्याला अतिशय दुःखाने विचारलं की भगवंता आता आमची आणखी किती परीक्षा पाहणार आहेस। मग चांगुणा राणीनं जाऊन तिच्या बाळाचं ते शीर कांडून शिजवून साधूला आणून दिलं। राजा राणी दोघांनी साधूला विनंती केली की हे साधू आता तरी आमचं सत्व राख आणि हे भोजन ग्रहण कर। साधू त्यांचा त्याग पाहून प्रसन्न झाला। तो त्या राजा राणीला म्हणाला की मी प्रसन्न झालो आहे तुमची भक्ती पाहून। चांगुणेला विचारलं की तू मला जे हवं ते शिजवून खाऊ घातलंस, मी प्रसन्न झालो आहे, तुला काय हवा तो इच्छित वर माग। ती बिचारी आई पोटचं एकुलतं एक बाळ गेल्याच्या दुःखात होती। तिनं बाळाच्या विरहाने हंबरडा फोडला आणि चिलया बाळाला मोठमोठ्याने हाका मारू लागली। साधूला म्हणाली, लोक आता मला वांज म्हणतील आणि हा कलंक मला लागेल, माझा हा कलंक तू धुवून टाकू शकतोस का? पाहते तर काय, चिलया बाळ समोरून धावत आला आणि आईला बिलगला। मग भगवान शंकरांनी खरं रूप धारण केलं आणि त्या दोघांना दर्शन दिलं। दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। श्रेयाळ शेठ राजा आणि चांगुणा राणी साक्षात भगवंतांच्या दर्शनाने धन्य पावले। भगवान शंकर मग म्हणाले की मी तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो, तुमची भक्ती अगाध आहे। शंकर भगवान जसे त्या दोघांना प्रसन्न झाले तसे ते तुम्हा आम्हाला होत। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण। अशी ही श्रेयाळ षष्ठीची कहाणी। काहींना श्रेयाळ श्रेष्ठ किंवा श्रेयाळ शेठची कहाणी म्हणून माहिती आहे, तर काहींना फक्त चांगुणाची म्हणून। असं असलं तरी बहुतेकांच्या लक्षात राहते ती मात्र चिलया बाळाची कथा म्हणूनच। पण श्रेयाळ षष्ठीला श्रेयाळ शेठ या एका दानशूर सावकाराचं स्मरण पूजन करतात। हा श्रेयाळ शेठ म्हणजे पैठण मधला एक दानशूर सावकार। पूर्वी जेव्हा 1832 मध्ये दक्षिण भारतात भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा या श्रेयाळ शेठने भरपूर दानधर्म केला। स्वतःची धान्याची कोठार गोर गरिबांना वाटून टाकली, तेही स्वखर्चाने। हे सगळं जेव्हा राजाला कळलं तेव्हा त्याने श्रेयाळ शेठचा मोठा सन्मान केला व तुला हवं ते माग असं सांगितलं। तेव्हा श्रेयाळ शेठनं राज्यपद मागून घेतलं।
राजाने त्याला 3.5 तासांसाठी म्हणजेच औट घटकेसाठी राजा केलं, पण तेवढ्या वेळेत सुद्धा शिराज शेठनं फक्त लोक उपयोगीच निर्णय घेतले, तर अशा ह्या दानशूर शिराज शेठचं कायम स्मरण राहावं आणि त्यातून इतर दानशूर लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून गेल्या 68 वर्षांपासून पैठणला हा लोकोत्सव साजरा होतो। तर मंडळी, औट घटकेचा राजा या वाक्यप्रचारची उत्पत्ती तुम्हाला माहीत होती का? ही शिराज शेठची गोष्ट तुम्हाला माहीत होती का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर भेटूयात अशीच एक नवीन कहाणी घेऊन सकाळी ठीक 10 वाजता। धन्यवाद।